मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली एक छान आणि सुंदर असा मस्त व्हिडिओ. चला तर आता आपण बघूया काय आहे व्हिडिओ मध्ये तुमच्यासाठी. चला बघू आपण. आज मी बनवणार आहे मेथीचे धपाटे. तर त्याच्यासाठी घेतलंय मी आता हे ज्वारीचं पीठ दोन वाटी, एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि लाल मिरची पावडर, हळदी पावडर, जिरं, लसूणची पेस्ट, ओवा आणि मीठ. आता हे आपण असं मिक्स करून घेतोय. आणि त्याच्यात आपल्याला थोडस तेल टाकायचंय. तेल टाकल्याने आपले धपाटे थोडेसे मऊ होतात छान. आणि हे पीठ आता मी भिजून घेणार आहे. आपण चपातीचं पीठ भिजतो तसं पीठ भिजून घेते मी. अशा प्रकारे मी आता पीठ भिजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपण चपातीचं पीठ भिजतो किंवा भाकरीचं पीठ भिजतो इथपर्यंत मऊ असं मऊसूत भिजून घ्यायचं पीठ. आणि मी असं छान गोळे करून घेतलेले आहेत. आता मी हा एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि तो असा मस्त पाण्यातून ओला करून घेतलेला आहे. पूर्ण ओला करून घ्यायचा आहे. आणि आता हा एक गोळा घेतलाय जो आपण पीठ भिजून ठेवला होता तो. आणि ही जी मी मेथीची भाजी आहे ही आधीच मी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून ठेवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये हा गोळा आता असा हे करायचा आहे. इथे तुम्ही मेथीच्या भाजीच्या ऐवजी कांदा घेऊ शकता बारीक चिरलेला, किंवा तुम्ही कोथिंबीर पण बारीक चिरून आणि कोथिंबीर आणि मेथीची भाजी अशी मिक्स करून तुम्ही तेही घेऊ शकता. आता इकडे मी पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याचा असा ओला हात करायचा आहे आपल्याला आणि असं थापून घ्यायचं आहे. असा छान पसरला जातो. आपल्याला पाहिजे तेवढा पातळ आपण थापू शकतो. बघू शकता तुम्ही किती छान थापला गेला. आणि असं एक छान होल पाडायचं. आणि इकडे आता मी तवा तापत ठेवलेला आहे आणि त्याला आता आपण तेल लावून घेणार आहोत तव्यावरती थोडस. आणि आता असा हा ओला कपडा आहे असा तव्यावरती उचलून व्यवस्थित टाकून घ्यायचा. वरून पाण्याचा हात लावायचा, पाणी टाकायचं आणि असं होल पाडायचे. आणि हा कपडा हळूच असा काढून घ्यायचा. तेल सोडून घ्यायचं आजूबाजू. आता परतून घ्यायचंय आपल्याला. आणि परत छान असं तेल सोडायचं छान दोन्ही बाजूने शेकून घ्यायचं.
असं दोघं बाजूने मस्त आलटून पलटून असं छान असा धपाटा हा छकून शकून घ्यायचा, मस्त भाजून घ्यायचा. आता हा असा छान झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. अशाच प्रकारे मी बाकीचे आता करून घेते. आणि इकडे आपण मेथीच्या धपाट्यासोबत चटणी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेले, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं, मीठ चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आता मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते. आता आपण गॅस पेटून घेतला आहे आणि कढई ठेवलेली आहे. त्याच्यात आपण आता तेल टाकून घेतोय. तेल तापलं की आपल्याला त्याच्यात हिंग पावडर टाकायचं, हिंग टाकायची. आणि त्याच्यात मी आता स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी आणि बारीक अशी चिरून घेतलेली. छान परतून घ्यायची. भाजी अशी छान परतून झाली. आता जो वाटून घेतलेला मसाला आहे आपण शेंगदाणा, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं, तो आता याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचंय. आणि जे आपण मसाला वाटलेला असतो हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून, मसाला लागलेला असतो तो असं छान पाणी टाकून काढून हे धुवून घ्यायचं भांडं आणि याच्यात टाकून द्यायचं. आणि आता ही चटणी मी आता छान अशी शिजवून घेते. अशा प्रकारे आपले मेथीच्या भाजीचे धपाटे तयार झालेले. आणि ही जी मी शेंगदाण्याची चटणी केली होती मेथीची भाजी टाकून, ही चटणी ही चटणी अशा प्रकारे तयार केलेली आहे. आणि त्याच्यासोबत दही घेतलेली आहे. धपाट्यासोबत ही चटणी किंवा ही दही खूप छान लागते खायला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.